सांगली येथील कामेरी गावामध्ये भैरोबांच्या यात्रेची जोरदार तयारी. सांगली येथील कामेरी गावचे ग्रामदैवत श्री भैरोबा देवस्थान या देवांची यात्रेची जोरदार कामेरी गावामध्ये तयारी करण्यात आली. खास करून देवाचे वैशिष्ट्य म्हणजे देवासाठी जे मानाचे असणारे बगाड, याचे आज कामेरी गावामध्ये असणारे स्थानिक सुतार यांच्याकडून रोख रुपये 75,000 मानाची बगाडाचे असणारे चाक खूप कष्टाने सुतार परिवाराने मादी बाबळ या लाकडापासून बनवले व गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी मिळून पूर्ण गावातून मोठ्या उत्साहात जल्लोषात मिरवणूक काढली व श्री भैरोबा देवस्थानमध्येही चाके घेऊन देवळाच्या पायरीला ती लावून तसेच गावामध्ये स्वतंत्रपूर्व काळापासून असणारी ही परंपरा गावाने अजूनही मोठ्या आनंदाने सुरू ठेवली आहे. यामध्ये गावकऱ्यांकडून व प्रतिष्ठित व्यक्तींच्याकडून चाकांचे कारागीर म्हणजेच सुतार परिवारातील विलास सुतार, संपत सुतार, जयसिंग सुतार, शिवाजी सुतार या चारही भावंडांचा गावातील श्री भैरोबा देवालयात सत्कार केला. यानंतर पुन्हा बगाडची चाके मंदिरातून मोठ्या जल्लोषाने बाहेर काढून त्यात जल्लोषाने शिवाजी सुतार यांच्या घरी नेण्यात आले. तर येत्या 13 तारखेला जोरदार उत्साहात यात्रेला प्रारंभ होणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील व कर्नाटकातील श्री भैरोदेवांचे भक्त येऊन देवाची पूजा करून भक्तिभावाने सामील होऊन मोठ्या आनंदात उत्सव साजरा करतात. अक्षय सुतार, सांगली. करून दगडी चाकाची परंपरा खंडित करून लाकडी चाकांची निर्मिती केली. ती चाका जवळजवळ 35 वर्ष अविरतपणे ह्या बगाडची सेवा करत होती. त्यानंतर सन 1985 सन्माननीय भैरू सुतार यांनी रेट्रेकर पाहुणे यांच्या सहकार्यानं सन 1985 दुसरी लाकडी चाकं तयार केली. आज त्याला जवळजवळ 35 वर्ष होऊन गेली. ह्या चाकं करण्याची लोहार कुटुंबियांची परंपरा अबाधित राहावी म्हणून कामेरगावचे विलास सुतार, जयसिंग सुतार, संपत सुतार आणि शिवाजी सुतार या चारही बंधूंनी सन 2019 रोजी नवीन चाकं तयार करण्याची संकल्पना तयार केली. यामध्ये या चाकाच्या निर्मितीसाठी 14 फूट व्यासीचे मादी बाबूळ झाडाची आवश्यकता होती. ह्यासाठी गेली 6 महिने हा वृक्ष तपासणीचं कामकाज त्यांनी केलं. भैरोबाच्या कृपाशीर्वादानं 14 फूट व्यासाचं लाकूड त्यांना मिळालं आणि यामधून या लोहार कुटुंबियांच्या सर्व कुटुंबियांनी हा खर्च स्वतः उचलून भैरवनाथाची सेवा करण्याचं व्रत अंगीकारलं आणि आज गेली 45 दिवस अविरतपणे हे कुटुंब कार्य करत असून भैरवनाथाच्या नावानं चांगलं म्हणत ह्या भैरवनाथाच्या बगाडासाठी लाकडं चाकं